अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। द्विजेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑप क्रेडिट सोसायटी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमती कदनाईक माध्यमिक विद्यालय पाळधी येथे विज्ञान व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रकला तसेच विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे प्रयोग या प्रदर्शनाचे विशेष कुतूहलाचा विषय ठरले। यावेळी विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला, तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी देखील गर्दी केली। या प्रदर्शनाला बघण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक, सरपंच, उपसरपंच, जी प सदस्य, पंचायत सदस्य, मुलांचे पालक, माता पालक, हे सर्वजण आणि उपस्थित राहिले। विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्यांचं प्रदर्शन पाहिलं, त्यांना सर्व प्रश्न विचारले। त्याचं महत्त्व मुलांनी पालकांना विद्यार्थ्यांना समजून सांगितलं। अशा प्रकारे आजचा हा दिवस विज्ञान प्रदर्शन आणि चित्रकला प्रदर्शन आज पाळधी विद्यालयात चालू आहे। नमस्कार, मी डी एस पाटील, पर्यवेक्षक, श्रीमती कदनाईक माध्यमिक विद्यालय पाळधी। दी सिंधोली शिक्षण सोसायटी या सोसायटीने एका प्रतिष्ठानची स्थापना केली आणि ते प्रतिष्ठान म्हणजे आचार्य गजाननराव गरुड फाउंडेशन। आणि या फाउंडेशनचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि या सर्वांगीण विकास होण्यासाठी या मंडळाला सांस्कृतिक विज्ञान कला मंडळ असं नाव दिलं। आणि वर्षभरामध्ये विविध असे कार्यक्रम, मग क्रीडाचे असतील, विज्ञानचे असतील, कलाचे असतील, सांस्कृतिक असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा विकास करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आज 13 जुलै रोजी प्रत्येक आमच्या संस्थेच्या ज्या प्रत्येक शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये आज विज्ञान आणि कला प्रदर्शन हे सुरू आहे। आणि त्याच निमित्ताने आज कदनाईक माध्यमिक विद्यालयामध्ये सुद्धा विज्ञान प्रदर्शन आणि कला प्रदर्शन हे सुरू आहे। कला प्रदर्शनासाठी गरुड सर, विज्ञान प्रदर्शन आहे, आम्ही सर्व विज्ञान शिक्षक या ठिकाणी सहकार्य करीत आहोत। आणि विद्यार्थ्यांनी या सर्व प्रदर्शनामध्ये हिरिरीने भाग घेऊन जवळजवळ 65 उपकरणे लहान गट आणि मोठा गट मिळून विज्ञानचे आलेले आहेत। आणि जवळजवळ लहान गटाचे चित्र हे जवळजवळ 40, तर मोठ्या गटाचे चित्रसुद्धा जवळजवळ 50 पर्यंत उपलब्ध झालेले आहेत। आणि नुसतं मुलांनाच आम्ही हे प्रदर्शन दाखवलं नाही, तर गावातील पालकवर्ग मोठ्या संख्येने येऊन या प्रदर्शन
आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि त्यांनाही सुद्धा या ठिकाणी ते आनंद व्यक्त करत आहेत आणि आपल्या शाळेविषयी त्यांच्यामध्ये एक प्रकारची चांगली अशी भावना निर्माण झालेली आहे. सर कलेचा तुम्ही काय बोलणार? मी कला शिक्षक मधुसूदन सुभाषराव गुरु, श्रीमती कदलाई माध्यमिक विद्यालय पाळधी. आज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या विद्यालयात चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.